हाय, नमस्कार भाऊ बहिणींना। तर चला, आज तब्येत का आहे? गरमागरम चपात्या बनवल्या त्या हो का, मस्तपैकी अशा। अजून हातीच आहे चपातीचा माझा। तर आज डब्याला बनवले, आज चालल्याचं तुमचं दाजी काम आला। इकडे केलेलं आहे मटकीचं कलवण, एकदम चमचमीत झणझणीत। भाऊ सर मटकी आणली होती तशीच होती, मग आता केली मस्त पैकी अशी। इकडं रुकी चपाती बनवते मी अशी चपाती खाती, तेलाची चपाती काय नाही जास्त खाते मी। चला, आपलं तर आजचं हे बेत आहे, मग वली मटकी आणि चपाती। पण तुमचं दाजी इकडे उभा राहिलेत काम चालले। आता दाजींचा डबा भरून वाढते जेवण दाजींना, कारण की डबा भरून घेऊन डबा तर घेऊन जावाच लागतो भाऊ बहिणी दुपारचं जेवण करायला। पण आता जेवण करायला बसतील दाजी, हे का नाही? चला मस्त पैकी आता अशा कुठे येते पळी या बर, मस्त पैकी लवलवी चपाती झाली आहे का। झालं भरलं बरं का कालवण डब्यात भरलं, आता त्यात गरम होतंय भाऊ बहिणींना भरपूर। पाऊसच पडा ना, पाऊसच नाही तर ह्या टायमाला गावात उगून येतं भाऊ बहिणींना। महागाई तर झालेलीच आहे की आता, पाऊस त्यात पाऊस नाही झाली बर का माझी चपाती रुकी। भांडे घ्या, बेसन पोळी आहे बर का भाऊ बहिणींनी, आजच्या बेतात बेसन पोळी सुद्धा खाय मस्त पैकी अशी। बेसन पोळी भजीची, भा भजीची आमटी तर एकच नंबर होती। चला आता तुमचं दाजी घेते ते जेवण। कोण दिलं दाजींना वाढून? आता कोकणाच्या गावाची चपात होते, है ना? आपली झाली मस्त पैकी अशी रोटी चपाती, रुकी सुकी रोटी। तुमचा दाजी बसला तर जेवण करायला। कस झाली मटकीच कालवण? चांगलं झाले का? कांदा टाकून नाही भाऊ, म्हणजे लसूण टाकून लसणाची फोडणी देऊन केलेली आहे मी। कांद्याचं कसं असं धक उन्हाळ्याचं पण असं गरम होतंय लय, त्यामुळे काय होतं बाहेर डबा ठेवायचा कामाला गेल्या उन्हाळ्यात डबाही असतो काय काय टायमाला, त्यामुळे खराब होऊन जातं, त्यामुळे लसणाचीच फोडणी दिली आहे मी। फॅनला तिकडं काय ठेवलंय? कालवण हे गार करायला ठेवले, गार करूनच नाही येत तुमचं दाजी डब्याला। तर चला, आपला असा बेत आहे भाऊ बहिणी आजचा, आज चालल्या ते बरं का तुमचं दाजी कामाला चाललेलं आहे, तर सेंटरिंगच्याच कामाला जात आहे ना का मग रूम उचलाय जायचं आहे? सेंटरिंगच्या कामाला चालले ते तुमचं दाजी। कामाला जायचं म्हटलं लवकर स्वयंपाक करावं लागतो भाऊ बहिणीनं, काय होतं मग रेसिपी मग मला हीच सवय होत नाही, मोबाईल धरायचा का कालवण करायचं का रेसिपी टाकायचं असं होऊन बसतं, त्यामुळं काय होतं मग रेसिपी टाकताना व्हिडिओज बनवता येत नाही मला, असं होतं होऊन बसतं बघा। चला मग या तुम्ही पण बेत खायला आजचा, आणि तुमचा काय बेत आहे हे पण सांगा बरं का मला। माय तर आहे
वल्ली सुकी म्हणजे वल्ली मटकीचं कालवण, चपाती, बेसन पोळी, हे पण बेसन पोळी. तुमचं दाजी जेवण करतं. चला मग भाऊ भाऊ बहिणीनं बाय बाय.